हेलो शक्करदंडे, हेलो हेलो, हाँ हेलो, इतो का आवाज ऐकू शक्करदंडे, हेलो इतो का आवाज ऐकू, हाँ हाँ काय म्हणाला, बरं 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 बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही मुलाचा फोटो पाठवून द्या, मी मुलीचा फोटो पाठवून देतो. बरं बरं बरं, आणि काय, अहो ते खूप नंतरचं, अहो एकमेकांना पसंत तरी करू द्या. बरं ठेवू का, बरं बरं बरं. सुवर्णा, ए सुवर्णा, चहा आण बरं. या झाला बाई स्वयंपाक एकदाचा. वा, होत नाही हो पूर्वीसारखा माझ्याने आता. अगं तू काही काळजी करू नकोस, यावेळी काही झालं तरी मी लग्न उरकून टाकतो बघ. या वयात अहो शोभतंय का तुम्हाला? अगं माझं नाही ग, मुलांच. गंमत केली हो तुमची. वा, पण मी काय म्हणतो, समज जर मी लग्न केलंच तर काय होईल? काही होणार नाही. तर हे आहेत मिस्टर अँड मिसेस रणदीप. यांच्या संसाराला आज 30 वर्ष पूर्ण झाली. 30 वर्षाचा संसार त्यांनी अतिशय आनंदात आणि सुखात पार पाडला. या 30 वर्षाच्या संसारातील सुरुवातीच्या 2 वर्षांची मेहनत म्हणजे त्यांची 2 रत्न, ज्येष्ठ कन्या समीधा, तिच्यासाठी वर शोधणं या घरात सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, कारण हिने आत्तापर्यंत 100 जणांना नकार दिलाय. आणि दुसरे सचिन, यांचं यांच्याच कंपनीतल्या मुलीशी अफेअर आहे आणि लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत, पण त्यांना वाट पाहावी लागणार आहे ती समीधाच्या लग्नाची. बर आई, खूप थकलोय मी, पटकन जेवायला वाढ पटकन. समीधा, अगं तू यावेळी नकार देऊच शकणार नाही असं स्थळ शोधलंय तुझ्यासाठी. वा क्या बात है बाबा, लव यू ताई. काय करतो मुलगा? अगं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 50,000 रुपये पगार, शिवाय मुंबईत स्वतःचं घर आहे आणि दिसायला इतका राजबिंड आहे म्हणून सांगू. फोटो बघू. ठीक आहे, नाव काय याचं? विश्वंभर साखरदांडे. बाबा हे काय नाव असतं का? कॅन्सल. अगं ताई नावात काय असतं, लग्न झाल्यानंतर नाव बदलून घे ना तू त्याचं. बघ आयफोन फार फार खर्च येणार नाही, अफिडेविट करून घे, अफिडेविटचा खर्च मी देईन तुला, तू काय काळजी करू नकोस. बघ आता बाई होकार करून टाक, होकार दे ग बाई, होकार. ठीक आहे, होकार कळवा. यस. अरे वा, आता या घरात काही बदल होणार आहेत, म्हणजे समीधा लग्न करून सासरी जाणार आहे तर शालिनी या घरची सून होणार, म्हणजे एक गेली आणि एक आली. स्थिती साधारण तीच आहे, पण परिस्थिती मात्र कमालीची बदलली आहे. आयुष्यभर मरमर मिस मारायचं, घरची कामही मिस करायची, बाहेरचीही मिस करायची. शी, साधा चहा सुद्धा करता येत नाही. काय सांगते मी मगाचपासून? अगं काय झालं? काही नाही, तुमच्याशी बोलण्यात तर काही अर्थच नाही. शालिनी, अगं चहा खूप छान झालाय. हा थँक्यू, पण साखर थोडी कमी घालत जा, म्हणजे आणखीन छान होईल की नाही. आणि हे बघ, अशी घाई करतेस ना चपात्या लाटताना, म्हणून त्याचे कोपरे जाड राहतात. आई त्याच्यापेक्षा तुम्हीच करा ना. तुला वाटेल ते कर बाई, जाते मी. विठला माई. बर बर, चालेल चालेल चालेल, ठीक आहे. हो चालेल. शालू अगं चल लवकर, उशीर होतोय. आले आले. चल बाबा ये तुम्ही. आई चल ग. उठला माय बापा तुम्हाला. पाहिलं ती खरकटी भांडी तशीच टाकून गेली. तिला माहिती आहे ना सासू आहे काम करायला. ते सासूला काय कामधंदे आहेत, रिकामी सर्वसली आहे ती.
अगं घाई गडबडीत विसरली असेल ती. तुम्ही तिचीच बाजू घ्या हो. बसल्या ठिकाणी बोलायला काय जाते तुमचं. शेवटी काय सगळं आम्हालाच करावं लागणार. आमच्याच नशिबाचे भोग आहे. दुसरं काय. ये रे ये काय म्हणतोस. खूप थकलोय आज. थकलास होय. आई अग पाणी आण प्यायला. आले आले. खूप थकलोय आज. जेवायला काय केलंय. हे बघ मी काहीही बनवलं नाहीये. तुझी बायको आली आहे ना. तुझ्या बायकोला सांग बनवायला. शालू अगं आईची तब्येत बरी नाही आहे म्हणून तिने स्वयंपाक नाही केला. तर तू हॉटेलमध्ये येशील जेवायला. पैसे गेले तर जाऊ दे. पण उगाच त्रास नको म्हणून म्हणतोय मी. हा हा ठीक आहे. हा तू तयारी कर मग. हा आई ऍक्च्युली शालू म्हणत होती की ती जेवण बनवते म्हणून. पण मीच म्हटलं की मला घरचं खाऊन खूप कंटाळा आलाय. आज आपण हॉटेलमध्ये जाऊया जेवायला. सरळ सरळ सांग ना. तुझी बायको जेवण करायला नाही म्हणते ते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सचिन खूप कंटाळा आलाय रे डेली रुटीनचा. चल ना कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. कुठे. बीचवर. बीचवर नको ग. का. तिकडे त्या चपला आणि कपडे कोण सांभाळणार. ए आपण आई बापांना नेऊयात का चपला सांभाळायला. अरे मला तसं नव्हतं म्हणायचं रे. आता कळलं ना तुम्हाला. आपल्याला का फिरायला घेऊन गेले ते. तिला ना चांगलंच ओळखलंय मी. अगं पण तिला दोष देऊन काय उपयोग आहे. इथे आपलंच नाणं खोटं आहे बघ. नाही हं साधा आहे मजाले. तिनेच फितवलंय त्याला. अगं मंगळसूत्र कशाला काढतेस. आई या टॉपवर शोभत नाहीये. अगं पण नवरा जिवंत आहे ना तुझा. आई आजकालची फॅशन आहे ही. नवरा महत्वाचा की फॅशन महत्वाची. आई कितीही झालं ना तरी मी या टॉपवर तरी मंगळसूत्र घालणार नाहीये. अगं पण आत काय सकाळी सकाळी. ही मशीन आत्ताच्या आत्ता भंगार वाल्याला दे नाही तर फेकून देईन मी. आता बघतोयस काय. आईला विचारतो आणि देतो. तू आयुष्यभर आईलाच विचारत बस. बाबा ओ काय काय झालं. ती मशीन विकूया का आपण. अरे मग विकूयात की त्यात काय एवढं. काय विकून टाक. माझ्या बाबांनी दिलेली मशीन आहे ती. काही झालं ना तर विकायचे नाही सांगून ठेवते. एखाद्याचा जीव गेलेला तरी चालेल. तीन वेळा लागली ती मशीन माझ्या पायाला. तीन वेळा पायाला मशीन लागली आई तिच्या. तिलाच कशी लागते रे सारखी सारखी मशीन. म्हणजे मी खोटं बोलते. हे बघ सचिन या घरात एक तर मी राहीन नाही तर तुझी ती मशीन. आई तशी ती मशीन जुनी झाली आहे ना. विकून टाकूया ना आपण. म्हणजे उपयोग संपला की विकून टाकायची. उद्या आम्हालाही म्हणाल ना. तुम्हाला का आम्हीच जातो ना. हा तेच तर हवे ना तुला. म्हणून नको नको त्या गोष्टीवरून भांडण काढतेस. आई बापांचे संस्कार
दुसरं काय? हे बघा, माझ्या आई बापांवर जायचं काम नाही. नाही तर काय, अशा चांगल्या घरातली मुलगी घर सोडून जाण्याची वार्ता तरी करेल का? समीधा, आई मला नाही राहायचं त्या घरात. सारखे सारखे आई बाबांचे संस्कार बाहेर काढतात. संस्कार कधीच कुणाचे चुकलेले नसतात. संस्कार समजून घेण्यात गफलत झालेली असते. आपण सासूला आई हाक मारायला शिकलो, पण त्या आईचा सन्मान कधीच केला नाही. सुनेला मुलगी म्हणून स्वीकारली, पण मुलीचं प्रेम कधीच दिलं नाही. आपण स्त्री पुरुष समानता स्वीकारली, पण घरातील पुरुषप्रधान संस्कृती मात्र सोडली नाही. चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री आता घर सांभाळायला लागली, त्यामुळे तिच्यावरील शारीरिक आणि मानसिक ताण वाढत चाललाय. अशावेळी घरातील पुरुषांनी तिला घरकामात जर मदत केली तर तिच्यावरील ताण कमी होईल, घरातील वाद कमी होतील. जोपर्यंत सासूला आईचा सन्मान मिळणार नाही, सुनेला मुलीचं प्रेम मिळणार नाही, घरात स्त्री पुरुष समानता रुजू होणार नाही, तोपर्यंत घटस्फोटाचं प्रमाण कमी होणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहणार नाही.